नमस्कार, लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असलेल्या रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये आता माफी मागितली. याचाच अर्थ बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केलं गेलं. राज्याचे मुख्य सचिव असलेले सीताराम कुंटे यांनी याबाबतचा अहवाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे आणि त्या अहवालामध्ये शुक्ला यांना ज्या परवानग्या देण्यात आलेल्या होत्या त्यांचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला, राजकीय कारणांसाठी वापर केला असा ठपकासुद्धा ठेवलेला आहे. ज्यावेळी शुक्ला यांनी माफी मागितली त्याचवेळी खरं तर हे प्रकरण संपलेलं होतं, समोर आलेलं होतं की त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे फोन टॅपिंग केलेले आहे. मात्र आता या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळणसुद्धा दिलं जात आहे आणि याच मुद्द्यावरती भाजपचे आशिष शेलार काय म्हणतात ऐकूयात. हा अहवाल आंधळ्या व्यक्तीने जरी वाचला तरी लक्षात येईल या अहवाल म्हणजे नेरोलॅकचा पेंट देण्याचा अहवाल आहे. आपली बाजू खरी आणि दुसऱ्याची बाजू काळी ही दाखवण्यासाठी नेरोलॅक पेंटचा हा अहवाल आहे. आणि या अहवालाचा निर्माता प्रभादेवीच्या एका मुखपत्र कार्यालयातनं झालेला आहे आणि म्हणून याच्यावरची सत्य असत्यता तपासता येणारच नाही. अगदी सुरुवातीपासून बघायचं झालं तर हे प्रकरण अजिबात नवीन नाही. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामधलं हे प्रकरण आहे आणि त्याचवेळी रश्मी शुक्ला यांनी हा आपला अहवाल सादर केला होता सीताराम कुंटे यांच्याकडे. सीताराम कुंटे त्यावेळी गृह विभागाचे अतिरिक्त सचिव होते. त्यानंतर त्यांनी माफीसुद्धा मागितली आणि आता कुंटे यांनी जो अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की माफी मागितल्यानंतरसुद्धा शुक्ला यांनी स्वतःच तो अहवाल माध्यमांकडे दिला, त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची अशी हिंमत होतेच कशी असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं झालं काय तर रश्मी शुक्ला यांनी राष्ट्राची एकसंधता आणि सुरक्षितता याला बाधा पोहोचवणाऱ्या लोकांचे फोन टॅप करण्याची परवानगी गृहसचिवांकडे मागितली आणि त्याप्रमाणे त्यांनी ती दिलीसुद्धा. त्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार तथाकथित पोलिसांच्या बदल्यांच्या दलालांचं रॅकेट त्यांनी यामधनं शोधलं किंवा त्या पद्धतीचं संभाषण टॅपिंग केलं. पण हे सगळं जरी असलं तरी अशी कुठल्याही पद्धतीची परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती. आणि मग या प्रकरणामध्ये आपल्याला तत्कालीन DGP असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांनासुद्धा दोषी धरता येऊ शकतं. याचं कारण असं की जयस्वाल यांच्या काळातच तो अहवाल त्यावेळेस अतिरिक्त सचिवांना देण्यात आला, त्यामुळे जयस्वाल यांनी अशा पद्धतीची परवानगी दिली होती का किंवा त्यांच्या अंडर असणारा एखादा अधिकारी अशा पद्धतीचा फोन टॅप करू शकतो का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी मुख्य म्हणजे रश्मी शुक्ला यांनी माफी मागितलेली आहे, त्यामुळे माफीनंतर सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होणार का, या प्रकरणं खरंच गंभीर घेतलं जाणार का हा सुद्धा मुद्दा चर्चेत आहे. खरं तर सध्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयामध्ये काय चाललं आहे हेच समजत नाही. म्हणजे बघा ना, पहिल्यांदा संजय पांडेंचे देवेन भारतींवरचे आरोप, त्यानंतर हे समोर आलेलं वाज हे प्रकरण, त्यानंतर थेट गृहमंत्र्यांवरती पडलेला लेटर बॉम्ब, एक ना अनेक सध्या अशी प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यामुळे जे पोलीस प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माजी आयुक्त आहेत डी शिवानंदन नावाचे, त्यांनी ABP न्यूजला एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दोन गोष्टी सध्या फार महत्त्वाच्या आहेत. एक तर चांगलं नेतृत्व मिळालेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे कुठेतरी पोलिसांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एकनिष्ठतेचा अभाव आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा कमकुवत होत चालली आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं, यासाठी आता काय करावं लागेल, राजकीय इच्छाशक्तीसुद्धा लागेल पण कशा पद्धतीने गृहमंत्रालयाला बळ द्यावं लागेल हाच आता प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यावरती तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.